फिरायला जायचं म्हणजे कुठं जायचं? फक्त गोव्याला जायचं, दुसरीकडे फिरायला नाही का कुठेच तुम्हाला? गोव्यात आहे ना, गोव्यात डबल खुशी सेलिब्रेट करतो. त्याचं रिझन आहे कमी भावात आहे पेट्रोल. पेट्रोल बोलतोय मी, पेट्रोल कमी भावात आहे म्हणजे फिरता येतं इकडं तिकडं. 31st चा प्लॅन करायचा आहे आणि बायको नाही म्हणल त्याच्या आधीच काहीतरी मी तिला सरप्राईज देतोय, जेणेकरून 31st ची आपल्याला परमिशन ग्रँट होईल. काय काय कुतबे करावं लागतात 31st ग्रँट होण्यासाठी बघा. 31st ची पार्टी करायची आहे ना, त्याच्यासाठी हे सगळं करावं लागू राहिलंय. तर तिला एखादा गिफ्ट देऊ म्हणजे तिचं तोंड गप्प राहील. 31st ची पार्टी आहे आणि त्यात बायकोला मनवणं म्हणजे सगळ्यात मोठं हेडॅक आहे, कारण त्या दिवशी फोन चेक होतात, कोणत्या मित्रांचा कॉल येतोय, कोणतंही रिझन सांगा तुम्ही, मिटिंगचे प्लॅन कॅन्सल होतात. 31st ला बायकोंच्या मनाने कोणतीच मिटिंग नसते. मित्रांचा कुठल्याही प्रकारचा प्लॅन असेल आणि तो कोणत्याही प्रकारे आपण जर अप्लाय करण्याचा विचार केला तर तो सगळे फ्लॉप होतात, कारण त्या दिवशी बायको आपली डिटेक्टिव्ह असते पूर्ण. बट त्यासाठीच एक सोल्युशन म्हणून मी एक गिफ्ट घेतलंय, सरप्राईज द्यायचंय. पण तो पार्सलवाला येतोय, मी इथे जिनातच बसलोय, पार्सल घेतो आणि मग आपण तिला सरप्राईज देऊ. तिला माहित नाही अजून मी वरती आलोय, तिला मी असं सांगून निघालेलो की मी चाललोय गाडी वॉश करायला. हे बघा पार्सल भेटलंय मला आणि आता आपण तिला असं सरप्राईज देऊ की दरवाजा उघडून बघू काय रिॲक्शन आहे ते तिची, ती बघूया. एका एका हातात कॅमेरा आणि एका हातात गिफ्ट असं जड झालंय आता. काय काय तुम्ही ते गाडी वॉश करायला गेलेले ना, हे काय आणला तुझ्यासाठी सरप्राईज? कशाला खर्च करत बसतो मला कळत नाही, या मध्ये जस्ट फॉर यू बेबी. काहीच काही करतच असतात, नुसतं चालूच असतं तुमचं काय. हे तुझ्यासाठी मी आणलं, मी तुला फूट मसाज करून देईल. बाथरूम मध्ये गेले ना आंघोळीला तर मी अर्धी बकेट पाणी असतं एक्झॅक्टली, त्याच्यामुळेच मी ते घेतलं. बट आता नो नीड, मी तुझ्यासाठी गिफ्ट घेतलंय. पहिले थँक्यू बोल मला. थँक्यू सो मच. अरे बापरे, बस या एका झप्पीसाठीच मी तुझ्यासाठी गिफ्ट घेत राहता. सो आपण 3 स्टेप मध्ये फूट मसाज करणार आहोत. थंडीच्या दिवसात आहे ना, मोस्टली काय होतं स्किन ड्राय होते, पण त्याच्यासोबतच मला खूप अशी थंडी पटकन लागते म्हणजे माझी स्किन खूप लवकर ड्राय होते. त्याच्यात सगळ्यात जास्त इफेक्ट होतो तो हातावर आणि पायावर. सर्वात पहिले आपल्याला स्किन एक्सफोलिएशन करायचं आहे, त्यासाठी मी यूज करणार आहे अगारो रिचार्जेबल कॅलस रिमूव्हर. याने आपण इझिली हार्ड स्किन, रफ स्किन, क्रॅक स्किन आणि डेड स्किन रिमूव्ह करू शकतो. या सोबत आपल्याला 3 रोलर हेड मिळतात जे आपण आपल्या स्किन नुसार यूज करू शकतो. यामध्ये कोर्स, मीडियम आणि फाईन हेड येतात. चार्जिंगसाठी ही एक कॉड येते. यासोबत एक पाऊच येते ज्यामध्ये आपण हे इझिली कुठंही सर्व इन्स्ट्रुमेंट्स कॅरी करू शकतो. आणि रोलर क्लीन करण्यासाठी हा क्यूटसा एक ब्रश दिलेला आहे. हे वॉटरप्रूफ आहे, याला आपण ओल्या पायांवर किंवा ड्राय पायांवर देखील वापरू शकतो. हे जे बटन दिसतंय इथून आपण 2 लेवल स्पीड मॅनेज करू शकतो. रोलर चेंज करणं ही एकदम सोपं आहे, फक्त हे बटन प्रेस करायचं आणि आपण रोलर चेंज करू शकतो. पायाचा जो टाचेचा हा भाग असतो इथे खूप जास्त डेड स्किन असते. आपण आपल्या स्किन टाईपनुसार रोलर सिलेक्ट करू शकतो. बट आता इथे आपण तिन्ही पण रोलर यूज करून बघणार आहोत. सुरुवातीचे काही दिवस पूर्ण डेड स्किन निघेपर्यंत आपण तिन्ही रोलर्स यूज करू शकतो. पण एकदा आपली स्किन सेट झाली की आप कोर्स रोलर वापरूनही आपली स्किन एक्सफोलिएट करू शकतो. भारी वाटतंय आपण एकदम. हे आता मी ड्राय पायांवर करत आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर ओल्या पायांवर पण करू शकतात जसं आपल्याला सूट होईल तसं. तरी डेड स्किन तुम्हाला पडताना दिसत असेल. सो ही आहे पहिली स्टेप प्रियाची विंटर कॅरोटीनची, स्किन एक्सफोलिएट करणं. डेड स्किन तर डायरेक्ट पावडर निघते माझ्या. डेड स्किन पूर्णपणे निघून गेली, आपलं अर्ध काम तरी तेच झालं. जर फॅमिलीमध्ये कोणाच्या पायांना एकदम डीप क्रॅक असतील तरी देखील हे कॅलस रिमूव्हर तुमच्या कामात येऊ शकतं. बघा एकाच युज मध्ये किती फरक दिसतोय. एव्हरी डे आपण हे रुटीन फॉलो करू शकतो. नेक्स्ट जी स्टेप आहे आपली ती आहे सोकिंग. त्यासाठी मी यूज करणार आहे अगारो रॉयल फूट स्पा. थंडीच्या दिवसात गरम पाण्यात पाय भिजवून ठेवण्याची जी मजा आहे ना, त्याचा आनंदच वेगळा आहे. क्विकली मी तुम्हाला ही बकेट दाखवून देतो. हे हँडल आहे ज्याच्या मदतीने आपण हे कुठेही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कॅरी करू शकतो. हा ड्रेन पाईप आहे. पाणी काढण्यासाठी बकेट उलटी न करता झाकण खुललं की आपण लगेच त्याचं पाणी ड्रेन करू शकतो. त्यानंतर हे झाकण आहे, याचा आपण स्टोरेज म्हणून देखील यूज करू शकतो. हे बघा यामध्ये हे आहे मॅन्युअल मसाज रोलर, ज्यावर आपण पाय ठेवताच आपल्या पायांची एकदम मस्त मसाज होऊन जाते. यावर आपण आपले टाच ठेवून
तिलाही मसाज देऊ शकतो. हा लाईट आहे, इथे हीटर आहे आणि स्पा बबल आहे. हे अर्थ लिकेज प्रोटेक्शन सोबत येतं, त्यामुळे पाणी लीक होण्याचे चान्सेस नाही, शिवाय काही शॉक वगैरेही बसत नाही. हे इथे याचे सर्व कंट्रोल्स आहे. इथून आपण टेम्परेचर सेट करू शकतो, कमी जास्त करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो, त्यानंतर टायमर सेट करू शकतो, स्पा घ्यायचं तर बबल ऑन करू शकतो, आणि इथे आपल्याला डिस्प्ले आहे दिलेला. हा याचा प्लग आहे जो इझिली आपल्या कोणत्याही नॉर्मल स्विच बोर्डमध्ये फिट होऊ शकतो. आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं, ऑटोमॅटिक गरम होतं. अरे वाटते, टेन्शन नाही, बरं. खुश नाही का? तर मी गरम बकेट, मी काय करते, दोन बकेट घेते पाणी, एका बकेट मध्ये आंघोळ करते, एक बकेट हाफ करते, त्या हाफ मध्ये एवढे पाय डीप करते. म्हणजे 6 लिटरची कॅपॅसिटी याची पूर्ण, म्हणजे तुझे पाय पूर्ण डीप होतील. पाय भिजवण्यासाठी यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ते पाणी नॉर्मल टेम्परेचर आहे, कारण यामध्ये हीटर असल्यामुळे पाणी गरम होऊन जाते. यामध्ये आपण नॉर्मल सॉल्ट किंवा सी सॉल्ट सुद्धा युज करू शकतो. इथे मी स्पा ऑन केलेलं आहे, आपल्या गरजेनुसार सेटिंग ऑन करू शकतात. यासोबत आपण पेडिक्युअर सुद्धा करू शकतो. जर आपल्याकडे काही पेडिक्युअरचा क्लिन्सर वगैरे असेल तर ते पण आपण ह्या पाण्यात टाकू शकतो. पाय ठेव तू मस्त, पाणी गरम करा ना. अगं करतो, तू पहिले पाय ठेव. नाही, थंड लागलं पाणी मला. ठेव पाय आता यामध्ये, थंड होते मस्त पाय. बापरे, मसाजर ऑन आहे, पायाचं व्हायब्रेशन एकदम मस्त होत आहे. एकदम सलून लाईक स्पाचा एक्सपिरियन्स तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता. पायाला मसाज चालू आहे मस्त. रोलर आहे, रोलर, रोलर पण आहे. 10 ते 20 मिनिटं मस्त ठेवायचं. पायाला एकदम मस्त मसाज तर देतच, पण त्यासोबतच पूर्ण बॉडी रिलॅक्सेशन सुद्धा होते. आता मध्ये टच ठेवले ना, व्हायब्रेशन होते आणि गरम पाणी येते. आता मस्त कडक कडक पाणी येते. सलून मध्ये पण असं स्पा होत काय सांगतो, घरच्या घरी भारी आपल्याला आहे ना. कधी आहे का रे सलून का मजा तेरे को घर पे खुश का मग. छान आहे, मला आवडलं. आता थंडीचं टेन्शन तुला पायांना काय? काहीच नाही. आणि माझे पाय कधी कधी दुखतात ना, असं वाटतं गरम पाण्याने शेकावं. पाणी आणि मी हॉस्टेलला होती ना जेव्हा, तेव्हा पण मी काय करायची माहिती, गरम पाणी करायची आणि तिला असताना काय तिला स्टँडिंग पोझिशन असायची ना, मी घरी आली की बकेट मध्ये गरम पाणी करायची आणि पाय डीप करायची. हळूहळू गरम पाणी येतं एकदम, पण कडक पटकन येत नाही, पण मग छान आहे. म्हणजे आपल्याला अंदाज येतो किती टेम्परेचर ठेवायचं. तर मी याच्यात मीठ टाकते कारण मला सवय. पण तुम्ही पेडिक्युअरचं सी सॉल्ट पण टाकू शकता. टीजर नसतात, आपल्या घरचं मीठ वापरू शकता. खरंच मला कंटाळायचं ते बकेट मध्ये पाणी घेऊन हे करायचं आणि सलूनला जाणं आपल्याला परवडत नाही. रोज रोज एवढे पैसे द्यायचे करायचे. तुम्ही सलून साठी पण हे घेऊ शकता, म्हणजे जर तुम्ही सलून तुमचं असेल तर. बरोबर ना? यानंतर फायनल स्टेप आहे मॉइश्चराइज करायचं आपल्याला. त्यानंतर मॉइश्चरायझर साठी मी युज करणार आहे दसानो कोल्ड प्रेस व्हर्जिन कोकोनट ऑइल. 100% नॅचरल आहे, प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे. कोकोनट ऑइलचे तर बेनिफिट आपल्या सर्वांना माहितीच आहे, पण त्यामध्ये जर आपण चांगल्या क्वालिटीचं कोकोनट ऑइल घेतलं तर त्याचे पूर्ण न्यूट्रियंट्स आणि त्याचे पूर्ण बेनिफिट्स आपल्याला मिळतात. जसं की दसानोचं हे कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल बनवताना कोणत्याही प्रकारची हीट किंवा केमिकल नाही वापरत, त्यामुळे ह्या ऑइलचे व्हायटल मिनरल्स, त्यासोबतच त्याचा अरोमा आणि त्याची टेस्ट एकदम परफेक्ट असते. कुकिंगसाठी पण वापरू शकतात, बट आता मी प्रियाची ही मसाज झाल्यानंतर ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून स्किनसाठी वापरणार. आता आपण पाय ड्राय करून घेऊ मस्त, त्यानंतर मॉइश्चराइज करूया. ते बघ ना किती सॉफ्ट दिसतंय प्रिया. मस्त ना मॉइश्चराइज आहे ना, लगेच मसाज झाली की तेव्हाच लगेच मॉइश्चराइज करायचं, जेणेकरून डीपली मॉइश्चर लॉक करतं. थोडस ऑइल घ्यायचं फॉर मसाज. हे बघा, इने हातावर घेतलं आता आणि ते हळवारपणे पूर्ण आपल्या पायावरती लावायचं. खोबऱ्याची खातू बर्फी, मला ती बर्फी खायची आता. घेऊन येतो मला खाण्याची बर्फी पण घेऊन येतो. मॅडम तुम्ही फक्त ऑर्डर करा, काय पाहिजे तुम्हाला. हे कोकोनट ऑइल आपल्या पायाला एकदम मस्त नरिश करतं, मॉइश्चर लॉक करतं आणि आपल्या नेल्सचं सुद्धा हेल्थ वाढवतं. तसेच बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन पासून सुद्धा कोकोनट ऑइल आपल्याला वाचवतं. चांगली मसाज करून घेते, हे ऑइल आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा इम्प्रूव्ह करतं. तुम्हाला पण घ्यायचं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली तर घ्या, जरूर घ्या आणि याचा आनंद घ्या. घरी बसून शेतामध्ये जे काम करतात त्यांचे पाय खूप फाटतात, परत कंपनीमध्ये काही काम करतात, एक्झॅक्टली. पण थंडीमध्ये जरा जास्त, कारण तेव्हा जास्त पाय दुखण्याचं पण काम चालून जात फाटण्यामुळे. सो खुश का मग मॅडम? आता एकदा हॅपी जाऊ का मग मी आता पार्टीसाठी? आता तुझ्यासाठी एवढी केली ना का बाई सोय? बाहेर नाही जायचं, घरी मंजुरी दे पार्टीसाठी. काय पाहिजे पार्टी तुम्हाला? सगळ्यांना माहितीये 31 ला काय पाहिजे. रात्र काय नाही पाहिजे तुम्हाला? संत्रा. अरे मला जे पाहिजे ते मला विचारणार, तू तुझ्या मनातच सांगत राहते. वैतक दिलंय मला बरं का, तुम्ही 31 8 दिवसापासून माझ्या मागे डोकं आउट केलंय तुम्ही.
रोजच 31st आहे तुमचं. बापरे, म्हणजे मी रोज पार्ट्या करतोय. रोज चिकन मटन मच्छी हे पार्टीच झालं तुमचं. एकदम खरं खरं बोल. रोजच्या रोज. रोज? अरे बापरे, खरं खरं बोल रे तू. रोजच्या रोज चाललं पण तेच खाणार आहे. काही वेगळं खाणार आहे का तुम्ही? 31st चा माझा प्लॅन वेगळा आहे. दुपार चिकन आणि रात्री मटन. मी ना अंडे आता उकाडा लावलाय खाली. खाली उकाडा लावून आलोय. मी आज तारीखचं रिझोल्युशन घेतलंय. मी एक तारखेपासून जिम चालू करायचं. बघू ना, रेग्युलर जाता का? तूच नाही जाऊ देत मला. बिफोर दाखवायचं. तूच नाही जाऊ देत मला. जाऊ देत नाही तुम्हाला. तू दरवेळेस मी जिमला निघायची वेळ आली का तुझं लगेच तोंड वाकडं होतं. थांब ना, लगेच चालले ड्युटीवरून आले, लगेच चालले. तुमच्यामुळं खरं. तू खायला पण तसंच करती. मला बळजबरी जास्त देते खायला. मला तू मला जर दीड चपाती पाहिजे असेल तर तू 2.5 चपात्या वाढती मला. म्हणते काय खाऊन मग ते उष्ट पाडण्याचे. प्रेम नाही ते दुसऱ्या दिवशी उरायला नको म्हणून. तू दुसऱ्या दिवशी उरायला नको म्हणून तू ते करती. खरंच स्ट्रॅटेजी सांगत जाय. प्रेमाची परिभाषा नको देऊ. हा वर्ष 2023 आमच्यासाठी कसा होता? आमच्या या वर्षात काही गोष्टीमध्ये पनवती गेली. आमच्या आयुष्यातली पनवती पण गेली आणि लॉस झालाय. लॉस झालाय भरपूर. म्हणजे बऱ्याच गोष्टींचा लॉस झालाय. फिजिकली खूप हॅरेसमेंट झाली आहे. काही गोष्टी खूप छान झाल्या आहेत. कसं आयुष्य आहे, आयुष्यात काही चांगले दिवस आहेत तर काही वाईट दिवस पण आहेत. जशी रात्र आहे तशी सकाळ पण आहे. त्यामुळं प्रत्येकाचं म्हणजे असं कोणी नाही की त्याचं पूर्ण वर्षच एकदम आरामात मस्त मजेत गेलं असं कोणी नाही. पण त्यालाच संघर्ष म्हणतात आणि तो संघर्ष करण्यासाठी आयुष्य जगण्याची मजा येते. तर हा ब्लॉग इथेच थांबवूया. जर तुम्हाला पण प्रोडक्ट आवडला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन चेकआउट करा. नक्की याचा लाभ घ्या. खरंच मला खूप आवडला. आणि तुम्ही जर ऑर्डर करतील तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. खूप रिलॅक्स फील. एकदम बेस्ट आहे. मी माझ्या वाईफला गिफ्ट दिलं. तुम्हीही तुमच्या वाईफला 31st बहिणीला आईला आईला दिलं तर आई कंटिन्यू स्टँडिंग असते. काम करत असते. खरं सांगतो खूप खूप आनंद होईल आईला पण. तुम्ही जर तुमच्या आईला असं काही गिफ्ट दिलं ना तर खूप जास्त आनंद होईल. तर तुम्ही चेकआउट मारा एकदा पब्लिक. सो चलो मिलते है अगले ब्लॉग में. बाय बाय. 31st ची पार्टी करायची मला इला सांगा. मी आहे ना त्या दिवशी आहे ना खतरनाक, एकदम खतरनाक. समजणे वाले को इशारा काफी. इला पण समजलं. पण ही आहे ना आता असं माझ्या तोंडून ऐकण्याचं ऍक्ट करतीये. मला पण समजलं. 31st ला मी कोणाचंच ऐकणार नाही. संपला विषय. सो चलो बाय बाय, टेक केअर. 31st फक्त एक बहाना आहे. 31st फक्त एक होळी पण एक बहाना. होळी अच्छा इकडे होळी वेगळी. आमच्या इकडे बहाना लागतो. फिरायला जायचं म्हणजे कुठं जायचं? गोवा. फक्त गोव्याला जायचं. दुसरीकडे फिरायला नाही का कुठेच तुम्हाला? हे बाय गोव्यात आहे ना. गोव्यात आहे ना. गोव्यात आम्ही डबल खुशी सेलिब्रेट करतो. त्याचं रिझन आहे कमी भावात आहे पेट्रोल बोलतोय मी. पेट्रोल कमी भावात आहे म्हणजे फिरता येतं इकडे तिकडं. तुला नाही कळत रे नॉनसेन्स. समजता नाही इसको नया है. जाणार आहे कधी जाणार तुम्ही? जानेवारीत गोवा जा रे भाऊ. इला नाही येते. बॅचलर पार्टी आहे आमची. बॅचलर पार्टी. वी विल रॉक इट. बॅचलर पार्टी पण एक बहाणाच आहे. तुला दुःख होत आहे ना? खरं सांग. दुःख होत नाही होते. ऐकून घ्या, इला दुःख नाही होते. इनकेस जर मी जानेवारी महिन्यात नाही गेलो गोव्याला तर एनी हाऊ त्याच्या बिहाइंडला रिझन हीच राहणार आहे. ही खूप बहाने करती. आणि आहे ना कसं माहिती का, म्हणजे आता जर मला सपोज मला जायचंय जर 12 तारखेला तर ही काय करेल, 10 तारखेपर्यंत काहीच नाही बोलणार. जा 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 बोलेल. आणि ऐन 10 तारीख क्रॉस झाली, 11 तारीख आली, मला सोडून चालले ना. तुम्ही खरंच चालले मला सोडून. तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. म्हणजे तुम्ही माझ्या बिना राहू शकतात असे इमोशनल खतरनाक बाण मार दे ना ते डायरेक्ट काळजाला. आणि मग असं काळजावर दगड ठेवून मित्रांना फोन करून सांगायची वेळ येऊ शकते कि भावांनो नेक्स्ट टाइम देत. असं होतं. बऱ्याच जणांना अनुभव असतील ज्यांचे लग्न झालेले. यार काय फोन आला मला. सत्य आहे. मॅन विल बी मॅन.